भेट झाली, काय काय चर्चा झाली आहे परिवहनमंत्र्यांसोबत, सकारात्मक भेट आहे का? मी संदीप शिंदे, अध्यक्ष मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटना. आज परिवहन मंत्री महोदयांनी आम्हाला बोलवलेलं होतं आणि त्यांच्याशी विस्तृत अशी चर्चा झाली. एकतर एसटी महामंडळातल्या 17 संघटनांनी 10 ऑक्टोबरला कृती समिती तयार केलेली होती आणि या कृती समितीचा 3 टप्प्याचा कार्यक्रम ठरलेला होता. यामध्ये एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये झालं पाहिजे या बाबीवरती आम्ही ठाम आहोत. तीच गोष्ट आज परिवहन मंत्री महोदयांशी आम्ही आज बोललेलो आहोत. एसटी महामंडळाचं विलिनीकरण हे झालं पाहिजे, कारण कर्मचाऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, आमच्या वेतनातली अनियमितता आणि वेतन असलेलं कमी, यावरती आम्ही ठामपणानं त्यांच्याशी बोललो. त्यांच्याशी बोलताना त्यांनी न्यायालयीन बाबतीमध्ये 12 आठवड्यासाठी ते अडकले आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा हे असं सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर जे परवा दिवशी जी वेतनवाढ कर्मचाऱ्यांना केलेली आहे, त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनामली झालेल्या आहेत. एकसारखं वेतन वाढलं पाहिजे, सेवाज्येष्ठता पदनिहाय वेतनश्रेणीसह सेवाज्येष्ठता लागली पाहिजे. आम्ही मंत्री महोदयांना ही आठवण करून दिली की आपण काही दिवसापूर्वी प्रसिद्धी माध्यमांना हे सांगितलं होतं की एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन हे राज्य सरकारप्रमाणे होईल आणि त्याची हमी हे राज्य सरकार घेईल, अशा प्रकारचं वक्तव्य झालं होतं. त्यांनी म्हणाले की मी माझ्या वक्तव्यामध्ये कुठेही मागं हलणार नाही. एक तर त्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली आम्ही की वेतनामध्ये अनामली राहत आहेत, वरिष्ठांच्या त्यामध्ये नाराजी आहे आणि मग त्यांनी ते मान्यही केलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी तुमच्या सर्वांशी बसेल आणि वरिष्ठ लोकांना जे काही वेतन कमी जातं आहे किंवा त्यांच्या हे त्यांचं सांगणं होतं, परंतु विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती आम्ही आज ठाम राहिलेलो आहोत. कालच्या वेतनवाढीच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या ते आठवण करून देताना त्यांना तेच सांगितलं की राज्य सरकारप्रमाणे म्हणजे एसटी कामगार आणि राज्य सरकारचा कामगार यांच्या वेतनामध्ये मूळ वेतनामध्ये साधारणपणे 8,000 रुपयाचा फरक आहे. तेव्हा या संदर्भामध्ये ते विचार करून आता आम्हाला सांगतो म्हटलेले आहेत. आणि विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय, काय होतं की कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, तेव्हा राज्यातल्या सर्वांचंच म्हणणं विलिनीकरण व्हावं असं आहे. विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये न्यायालयीन प्रक्रिया काय आहे, किंबहुना मला आज राजकारण आणायचं या ठिकाणी आणायचं नाही आहे, पण विलिनीकरणाचा प्रवास ज्या पद्धतीने चालणं आवश्यक होतं कदाचित तो प्रवास तसा झाला नाही आणि म्हणून राजकीय टिप्पणी करण्यापेक्षा या राज्यातले सर्व कर्मचारी आमचे आहेत, तेव्हा त्यांना कर्मचाऱ्यांना विलिनीकरण झालं पाहिजे, ते राज्य सरकारचे कर्मचारी झाले पाहिजेत, हीच भूमिका आमची आहे, हीच भूमिका कृती समितीची आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करून त्या वेतनातल्या 7वा वेतन आयोग राज्य सरकारप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे आणि वेतनाची हमी राज्य सरकारने घेतली पाहिजे, अशी विनंती आम्ही परिवहन मंत्री महोदयांना केली. आता कर्मचाऱ्यांना तुम्ही कामावर येण्याचा